हॅलो स्टुडंट्स थोड्या वेळापूर्वी तुम्ही एक आवाज ऐकलात तर सगळ्यांनी ओळखला का कधी येतो तुम्हाला हा आवाज कोणत्या सीजन मध्ये येतो आणि कोणाचा आहे हा आवाज ओळखला का बघा बघू याचाच आवाज होता ना काय नाव आहे बेडूक दादा तर आपण आज याच बेडदादाची थोडीशी गंमत अशी कविता पाहणार आहोत तर कवितेचं नाव आहे डराव 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 डरावाच आवाज येत होता ना तर चला बघूया काय गंमत आहे ती या कवितेत ही कविता लिहिलेली आहे ग ह हो पाटील यांनी तर चला मी आता कविता वाचते डराव 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 का रडताव गाच राव पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव धो दो, दो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहातळाव सुरू झाली आमची नाव आणि डराव डराव बटबटी डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव जा गाठा जा आपला गाव आणि थांबवा डराव डराव या कवितेचे कवी कोण आहेत गह हो पाटील तर फार गमतीशीर कविता आहे चला पहिला आपण बघूया डराव, डराव 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 का ओरडता उगाच राव कवी काय म्हणत आहे की तू तु, तुम्ही डराव डराव का ओरडतायत नुसते पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव कवी म्हणते की कालपर्यंत तुमचा पत्ता नव्हता आणि आज कुठून आला तुम्ही कुठून आला अचानक तुम्ही आता कोणता सीझन बर। आहे पावसाळा तर पावसाळ्यात आपल्याला बेळूक दिसतात बरोबर पण त्याच्या अगोदर काही तुम्हाला दिसतात का ते अचानकपणे तेव्हा कुठून येतात हाच प्रश्न कवीला पडलेला आहे धो दो, दो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तळाव सुरू झाली आमची नाव आणि तुमची डराव डराव तर कवी म्हणतोय की पाऊस कसा पडला धो धो पाऊस पडला धो धो पाऊस म्हणजे खूप जोराचा पाऊस पडला त्यामुळे काय झालं तुडुंब भरला पहा तळाव तुडुंब भरलं म्हणजे काय तलाव पूर्णपणे भरला काठोकाठ तलाव भरलं आणि ते कवी कवी ते, कभी, कभी ते बेडकाला सांगते आहे की बघा पाऊस काल खूप धोधो पडला त्याच्यामुळे तलावं पूर्ण भरली आहेत सुरू झाली आमची नाव आणि की तुमची डराव डराव आणि कवी म्हण कवी म्हणतो आहे की मग एवढा पाऊस पडल्यानंतर आमच्या पण इथून नदी आमच्या पण घराच्या जवळून नाळे वाहू लागले आहेत पाणी वाहू लागलं आहे आणि आम्ही पण आमची नाव बनवत आहे त्यामुळे आमची पण नाव आता सुरू झालेली आहे नाव म्हणजे होळी होड्या बनवता की नाही तुम्ही कागदाच्या तशी कवीसुद्धा काव कागदाची होडी बनवते आणि ती ते बेडकाला सांगत आहे की आम्हीसुद्धा पावसाळ्यात होड्या सोडतो आणि तुमची काय ती डराव डराव चालू आहे बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव आता कवी म्हणते की तुमचे डोळे कसे आहेत बटबटीत बटबटीत म्हणजे मोठाले मोठे डोळे आहेत तुमचे ते पण विद्रूप दिसतात एवढे छान दिसत नाहीत बघा बेडकाचे डोळे कसे असतात मोठे मोठे की नाही ते बघूनच भीती वाटते तर ती म्हणते की तुमचे डोळे किती मोठाळे आणि विचित्र आहेत विद्रूप दिसतात तुमचे ध्यान कसे आहेत विचित्र आहे ती म्हणते की तुम्ही दिसायला किती विचित्र आहात ते ती पुढे म्हणते की तुमच्या मनात काय आहे सारखं का डराव डराव काय करताय ही घ्या छत्री ही घ्या नाव ही घ्या छत्री आता छत्री म्हणजे काय आपली छत्री नाही तुम्ही छत्रात बघू शकता त्या छत्र्या मशरूम सारख्या छत्र्या येतात की नाही पावसाळ्यामध्ये झाडांच्या बाजूला दगडांच्या बाजूला तर ती छत्री ती त्यांना बन ती आपण म्हणतो आपल्या मम्मी पप्पा किंवा आपल्या आजी आजोबा पण सांगत असतील की ही बेडकाची छत्री आहे बेडकाचं घर आहे बरोबर जा गाठा जा आपुला गाव आणि थांबवा डराव डराव तर कवी म्हणते ही छत्री घ्या आणि माझी जी मी नाव बनवली आहे कागदाची ती पण घ्या तुम्हाला आणि तुम्ही तुमचं गाव जा। गाठा जा गाठणे म्हणजे काय गाठा म्हणजे तुम्ही तुमच्या गावाला ह्या नावेत बसून पोचू शकता पोचा तुम्ही गावाला तुमच्या पोचा असं ती म्हणते आपुला गाव आपुला म्हणजे आपला आणि थांबवा डराव डराव और आपकी जो डराव डराव है वो एक, एक बार रोक दो ऐसे कवी बोल रहा है तरी कविता तुम्हाला सगळ्यांना समजली का कशी वाटली ही कविता मस्त होती की नाही बेडूक आणि कवीचे संभाषण होतं ह्याच्यामध्ये तर या कवितेच्या बेस मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तर त्याची उत्तरं तुम्ही आता द्यायची आहेत तर डराव डराव आवाज कोण करतो कोण करतो बरं बरोबर बेडूक तलाव का भरला होता कारण की पाऊस कसा पडला होता धो धो पाऊस पडला होता म्हणून तलाव भरला होता बेळकाचे डोळे कसे आहेत बटबटीत बड़ डोळे आहेत बटबटीत बड़ मोठाळे विद्रुप डोळे बेडकायचे आहेत तर आपली कविता इथेच संपते इथेच मी माझा व्हिडिओचा एंड करत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत नवीन धड्यासोबत नवीन लेसनसोबत तोपर्यंत Bye.